श्री गणेशोत्सवच्या दुसऱ्या भागामध्ये आणि आता आपण सार्वजनिक गणेशोत्सवांना भेट द्यायला आलो आहे आणि माझ्यासोबत तुम्ही बघतायत आपला साथी दिन्या अमोल आणि इकडे आपला काय रे बंटी भाई आणि आपला कोमित भाई सगळे रेडी आहेत आम्ही आणि प्रचंड पावसाने हजेरी लावली आणि एक्सपेक्टेडच नव्हतं की पाऊस पडेल पण खूपच पाऊस पडला आहे आता बघू आपण कसं होतं सगळं. Bye.
दोन तीन किलोमीटरची लाईन क्रॉस करून आता फायनली आतमध्ये पोहोचलो आम्ही. आता माहीत नाही अजून किती वेळ लागेल, माझं तुम्ही बघता देशात आज जरा वसई वगैरे सगळं फिरत होतो आम्ही. चला जितकं कवर होईल तितकं कवर करतो आहे आपण. आणि आता अंधेरीच्या राजाला आलो आहे, बघत राहतो मी.
गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा भोऱ्या, मंगल मूर्ती भोऱ्या, गणपती बाप्पा भोऱ्या, पुढच्या वर्षी लवकर्या, गणपती बाप्पा भोऱ्या, मंगल मूर्ती भोऱ्या, पुढच्या वर्षी लवकर्या, गणपती काय बोललो काय बोलायला बोललंच नाही. अशा प्रकारे जितुदादा यांची हाऊस पूर्ण झालेली आहे. गणपती बघायची मुंबई दर्शन दुसरा भाग आम्ही लवकर करत होतो, पण लालबागचं नव्हे तर कोट करत होतो. भरपूर प्लॅनमध्ये डिस्टर्बन्स आलाय. त्यांनी सगळं माझं दुःख जे चेहऱ्यावरती वाचून दाखवलं जातं. लास्ट टाइम पहिला आणि शेवटचा प्लॅन पहिल्यांदा आलेले आमचे पाहुणे आमच्या प्लॅनची वाट लावणारे मिस्टर कोमित बघाटे. मरुडी हसायला पण येते, रडायला पण येते. हो ना, पावसाने ट्रेकिंगला कधी एवढा पाऊस नाही पडलाय, तेवढा आज पडलाय. विचार करा, तेव्हा 15-20 मिनिटातच. नेक्स्ट टाइमला ट्रेकिंगला नको जातो, दर्शनाला जातो, भिजायचं इथं. मित्रांनो, प्रचंड गर्दीचा सामना करून मग शेवटी आम्ही आता मरीन लाईन्सला आलो आहे. आणि इकडे मग प्रचंड अशी गर्दी आहे. आता भरपूर गणेश दर्शन आपल्याला स्किप करावे लागलेत आणि या गर्दीमुळेच. आता बघू, आता थोडंसं आम्हाला वाटलं इकडे पीसफुल वातावरण असेल, पण तसं काहीच नाही आहे.